अच्छा इथे तर लोक काम द्यायला पण तयार नाहीत बाबा. अरे लास्ट घर राहिले बघ, तू इथं काम भेटलं तर चांगलंच आहे. जरा पोटापुरतं आपलं भाकर खाऊन 100-200 रुपये रोज दिला तर लय झाला. का काम मिळेल का? अयो कुठून आला तू? ते खरडी नाही का आपल्या इथून 20-25 किलोमीटर गाव आहे बघ. एक हे लय लोकांकडे काम बघितले, त्यांच्याकडे कामच नाही. म्हटलं इथं विचारून बघा थोडंफार काम, पोटापुरतं द्या, जास्त पगाराची अपेक्षा नाही मला. बाबा हित केला गोल्डी न आला म्हणल्या तो काम करशील का? करण ना का नाही, लांबचे लोक काम करतात. काय बरोबर साहेब, काय गॅरंटी नाही मला. तर आधार कार्ड आणलं सोबत, काय झालं बिल तर टेन्शन कशाला घेताय. सगळं कागदपत्र आणलेत मी, ते दिल्याशिवाय काम नका देऊ. जरा थोडं पाणी द्या की प्यायला, तहान लागली लई. बरं आहे बरं आहे, लय लांब नाही आलोय ना, गाडी घोडी नाही तुमच्याकडे यायला, रस्ता सगळा मोकळा. हा पण तू काम काय करणार? काम मागवतो पण कसं काय करणार शेतीत? शेतातलं शेण भरीन, गायांना चारा टाकीन, दूध काढीन, दूध डेअरीला नेऊन टाकीन, सगळं करीन. बरोबर ना, डेअरीला घालतो का? डेअरीला घालतो दुधाचं बी. बरोबर नाही मला आजकाल लोकांचा. आधी काम तर करून घेऊ मग बघू. हा नाही दूध घालाय नका का जाय ना बाबा, गावात नाही जायचं, रात असला शेतीत कष्ट कराय तो बाबा. हा चालतंय ना. हा दार फिर दारायला फिरायला पाणी पाणी. बर आहे बर, एवढा तरसला काय तो? ताडे पाणी आण ग बाई, एक ताम भरून आण बाई आला. हा ना म्हणतोय कामाला राहत मग काय वानगडी कोणा ठो बाया. करतो सगळं काम, टेन्शन ना घेऊ, एकदम सपा सपूर की तो. हा मी कामाला लागलो ना. इतक्या कामाचं मला इतक्या लांबून आला कसं कसं नाही काम मिळालं. कोण आहे अक्का? कामाला राहतो म्हणतो मी, कामाला आलो. आपली ग? हा नको नको, कसं ठेवून घेते कोण? मला काय वाटतंय अक्का, तुम्ही कोण अरे कसं भरोसा करता? नाही बाहेर बसवलंय त्याला, आता बसला येऊ ना ग. आता काय बिकार जरी असलं तरी त्याला द्यावं लागतं तांबर पाणी. नको नको जाऊ द्या, आपली इथं काय कामाला काय गरज नाही, राहू दे तिकडं. आ वहिनी ठेवायचं, मी जर काम करायला लागलो ना. मी काय वहिनी पिणे का भाऊ तुझी? ठीक आहे काकू म्हणतो मग. काकू? मी तुला काकू दिसते का? आता वहिनी नको काकू नको ताई म्हणू का? काय नको बरं, तू काम कर, मला नाही गॅरंटी भाऊ कामाला काम करशील म्हणून. पहिलं ठेवून तर बघा, मगच विश्वास होतोय माणसाला. तुम्ही ते खरडी ते आपलं 20 किलोमीटर नाही वय खाली गाव. हा चपला बिपला कुठे तुझ्या? अहो चपला तुटल्या रस्त्याने, लय लांबून पाय पाय आलो, गाडी घोडी काय चाललंय बुमलं. काय म्हणते आई आजकाल लई, तुम्हाला लई माहित मी मोबाईल मध्ये बघत असते, अशी येते त्यानं काहीतरी वेगळंच करून जात. मला काहीतरी वेगळं दिसतंय. पण एक काम करू अक्का, आधी काम करू दी मग नंतर पेमेंटच बघता येईल. हा 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 तर काय नाही, पोटावारी कष्ट केलं ना 2 दिवस तर तिथून मोरा पगार. हा तेच म्हणते, नाही काम करायचे तिकडचं तिकडं, इकडे यायचं नाही, कळलं का? तुम्ही म्हणता ते काम करतो, टेन्शन घेऊ नका, फक्त जेवण बिवण जरा टाइम वर द्या. काम करायला ताकद लागते ना माणसं. दार धरावं लागल, लाईट गेली आली रातची आली तर रातचं दार धरावं लागतं बरं का? सगळं चालेल, सगळं केलंय मी लहानपणी पासन. दोनच टाइम जेवण भेटल. चालतंय की एक टाइम द्या पण पोट भर द्या. राहायचं त्या तिथं ती बास ती लावलेली ना तिकडच राहायचं. गुरण पशी मग रात सुटलं गुतलं नको का? गुरांचं बघतो म्हणल्या गुरांच्या पशी नाही मग कुठं राहणार. हा चालतंय, मला ते दाखवून द्या काय काय करायचंय, मी पिशी तिथं ठेवून येतो. ते काय गुरांना खायला पाणी पाणी नि येतात म्हशीला पाणी दाखव. आई तुम्ही लय दयाळू बर का यांच्या पेक्षा. जातो का अक्का? जान जवान पोरगी आहे घरात, मला तेच टेन्शन आलंय थोडं, जखून राहा तुम्ही लक्ष द्या. काय आपण तर राहायचं येते काय करतात आपण आपल्या पायरीन राहिल्या देता येते म्हणून किंवा पाय द्यायचे. डॉली चल बरं आपण ते काम करून घेऊ. लय काम पडलेत बाबा. अय आपण तो आणला ना त्याला काम करायला सांगू ना, कुठे गेला तो? दिसा नाही पण इथं. हा ना मला पण नाही दिसलं. खायला झालं काय? त्याला कामाला आणलंय, कशाला आणलंय? हे बघ हे बघ हे बघ इकडं. अय निघ बाहेर आणि कुऱ्हाडी घेऊन कुठं निघला? इकडं ते नंतर तोडायची म्हशी कवाच्या ओल्ड राहिले आवाज आहे नाही का? त्यांना पाणी कोण देणार? हा चला ना मग चला. याला ठेवलंय काय कामाला? हा याच आहे तो. याला जमत का पण काम? लय हा कुठून उचलून आणलं याला? आय मीन आंघोळी करत नाही काहीच नाही. पण ह्याला का कामाला ठेवलंय? जाऊ होती की तू कामाला? काढ पटापट पाणी. एवढं हळूहळू काम करणार तर कसं होणार रे तुझं? बघतोय बघ ना कसं वर मशिवानी राग तर कसलं आहे त्याच्या तोंडावर.
चाल की पटा पटा काय होतं तुला चालायला मुंग्या पिवल्यासारखा चालायला लागला हा तर ह्याला लाकडं फोडायला सांगायची का सरपण फोडायचे अजून लई काम पडलं तर ती म्हशीला कसं पाणी पाजते असं पाणी पाजत का वय याच्या आधी कुठं काम नाही केलं कशाचा पगार याला इकडे कशाचा पगार देताय तुम्ही याला मोकर बैल बिल मारी तुला इकडो अरे पण याला पगार कशाचा देताय याला तर काहीच काम जमाना घरी एवढं कुऱ्हाड आणि ती लाकडं घे फोडून लाकडं फोडून घेती अरे नीट फोडकी कुडून उचलून आणलाय काय माहिती घरच्यांनी याला सध्या लाकडं फोडताय ना ह्याच्या आधी कुठं काम केलं का रे तू काय अरोगंट आहे बोलत पण नाही आईला त्याचं नाव सांगते कोणाला उचलून घेऊन येते म्हणते काम कर काम कर होती ना वहिनी कामाला ए बसला काय तू नाही नाही सगळे मलाच बोला सगळे मलाच बोला सकाळपासून पाणी पाजलंय लाकडं तोडलेत गोठा सारलाय परत झाडलाय सगळे माझ्याच मागे लागले अरे पण तू इथं कामाला आलाय ना मग काम नको करायला दिवसभर थोडं पण आराम नाही उलशीक झोपलो तर लगेच पाणी पाजन धारा काढा डेरीला जाण काय झालंय किती रक्त आलंय सरपण तोडताना काटा लागलाय मला अरे मग जरा लक्ष देऊन काम नाही करतायत का रे तुला लक्ष देऊन काय त्या मोठ्या ताई पण निसते पाठीमागे लागेल राहत्यात हे शेण भर पाणी टाक पाणी वत झाड तोड हे कर तुम्हाला काय पडत आहे हे बघ तू रडू नको चल मी त्याला हळद लावून देते चल काय नको सगळे असंच म्हणतात मी आणत आहे मला कोण नाही ना लहानपणीपासून असेच काम करत आलोय दोन गोष्टी तुम्ही कोणी प्रेमाने बोलू शकत नाही का सगळे निसते भांडण भांडण निसतं माझ्या पाठीमाग काही ना काही तुमचं चालूच आहे तू आणतेस हा म्हणजे तुला घर वगैरे काहीच नाहीये घर आहे पण बारकय अरे पण ते खूप रक्त येत रे नाही येऊ दे आता काय शेवट चल चल मी त्याला काहीतरी लावून देते नाही तर त्याची जखम वाढली ना तर काहीतरी तुझ्या शरीराला प्रॉब्लेम होईल आयुष्यात काही पाप केले असते ना आता फेडावं लागतं अरे सॉरी मला नव्हतं माहिती तुम्ही हात सोडा ऐक ना मी त्याला ना हळद लावून देते म्हणजे ते बरं होईल लवकर नाही तुम्ही हात काढा पहिलं जखम द्यायची मग मीठ चोळायचं अरे असं अरे तू कुठे चाललाय सर काम करायला चाललायस का थांब ऐक ना मला तुझ्या तुझ्याशी काहीतरी बोलायचंय हा बोला आता तुझ्या फॅमिलीच काय बॅकग्राऊंड आहे माझं बॅकग्राऊंड लय मोठ आहे एवढं मोठ आहे ना मी ते सांगू शकत नाही म्हणजे थोडक्यात समजेल का मला मला कोणीच नाहीये मी अनाथ मला मामा मामी होते त्यांनी मला सांभाळलं पण आता त्यांना पोरं वगैरे झाले मग त्यांनी मला म्हटले की तू तुझ्या पद्धतीने जग आता आणि आम्हाला आमच्या पद्धतीने जगू दे मग मला जे काय काम भेटतो मी ते करतो आणि पोट भर खातो मला पैशाची स्वप्नाची काय अपेक्षा नाही म्हणजे त्यांनी तुला असं सोडून दिलं कवर सांभाळणार लहानच मोठं केलं त्यांचं कर्तव्य त्यांनी पूर्ण केलं मग तू असंच दारोदारी काम करूनच पोट भरतो का स्वतःच तुला तुझ्या मामी मामांनी असंच रस्त्यावर सोडून दिलं सोडलं नाही रे कवर त्यांच्याकडे तरी फुकट खायचं म्हटलं आपण काहीतरी करू थोडं काम बीम आणि पोट भरू एका माणसाला पोटापुरतं किती लागतंय अच्छा म्हणजे स्वाभिमानी आहेस तर तू स्वाभिमानी असलं चांगलं असत आणि प्रामाणिक पण एवढं लागलं होतं तरी सुद्धा काम करत होतास करायला मी ते आणि तसं आहे ना या जगामध्ये ना आई बापापेक्षा दुसरं कोणीच जीव लावणार नाही ते आहे कोणीच जीव लावत नाही सगळे निसते मागच लागेल असतात कोणी म्हणत नाही प्रेमाने एक घास खा दोन घास खा आता तुमच्या पण त्या मोठ्या ताई थापदिशी ताप फेकून देतात गिळ कधी प्रेमाने एखादं म्हणत धर जेवण कर मग त्या दिवशी मी चांगलं पोटभर जेवण करीन शांत मनाने जेवण पण जात नाही अरे वहिनी आहे थोडस बोलती ती पण ती जीव पण तेवढाच लावती हा कळलं मला लय जीव लावतात त्या आल्यापासून नुसतं टोकटोक चालू आहे तू असं नको समजूस की तुझ्यावर प्रेम करणार कोणी नाहीये तुला जीव लावणार कोणी नाही अरे मी आहे ना मी लावेन तुला जीव हा म्हणजे मी तुझ्याशी खडूसवाणी नाही वागणार आणि प्रेमानेच वागेन चालेल ना हो मला काही प्रॉब्लेम नाही आलास तू तुम्ही इथं काय करताय
इथे काय करताय म्हणजे बसलीय मी पाऊस यायचा वेळ झालाय उगाच बेस्तान बेस्तान आजारी पडतान हा म्हणूनच बसली की वारं छान लागतं इथे होय ते त्या दिवशी तुम्ही काहीतरी बोलला होतात काय काहीतरी बोलला होतात बघा ना माझ्या सोबत बसून कशाबद्दल रे त्या दिवशी नाही का तुम्ही बोलले होते की आवडणं प्रेम अच्छा हा 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 हो बोलले होते का पण काही कारण रिझन त्याला रिझन रिझन असं काही नाहीये सहज बोलले होते नाही मला असं काहीतरी वाटलं म्हणून विचारावं म्हणलं बरोबरच वाटलं तुला तू असं हाताची घडी वगैरे का घालून उभा आहे आता तुमचा नोकर आहे म्हणल्यावरती हाताची घडी घातलीच पाहिजे तू सारखं सारखं ते नोकर नोकर करू नको बरं का तू नोकर नाहीये समजून घे ना तुला काही समजत नाही का तर मला काय समजणार ठीक आहे मी बसतो इथे आपण बोलूया हा बस सावकाश ते पाळी घालायला गेलतो ना खालच्या वावरात हा मग ती झाली आता कसं उभा काय आहेस आता तुमचा नोकर आहे म्हटल्यावरती उभाच राहणार ना बस रे बस इथं नाही नको घरचे वगैरे बघतील परत त्यांना तर माझ्यावरती भांडायला काही ना काही कारणच पाहिजे अरे कोण आणि तू हाताची घडी घालून उभा नको राहू इथं बस बस ना नाही नको घरचे सगळं बस म्हटलं तर बसले एवढं घाबरतोस तू माझ्या घरच्यांना घाबरणं नाही आता तुम्हाला माझ्यासोबत बघितलं ना तर तुम्हाला बोलतीन ती माहितीये का आणि तुम्हाला कोणी बोललेलं मला आवडणार नाही का आहे काहीतरी कारण त्याच काय कारण आहे ऐक ना मी आता स्पष्ट काय ते बोलून टाकते मला जास्त वेळ काय कोड्यात कोड्यात नाही बोलायचं ऐक ना माझं ना तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्यातले काही काही गुण आवडले एवढं नको डचकूस प्रेम आणि माझ्यासारख्या नोकरावर हे कसं शक्य प्रेम आणि नोकर ह्याचा काय संबंध प्रेम कधी नोकरावर किंवा श्रीमंत माणसावरच होतं असं काही नाहीये ना अहो तसं नाहीये पण याचा विचार करा माझ्याकडे काहीच नाहीये मी मोकळा आहे पूर्ण जेवढं मला भेटतं ना तेवढंच मी कमवून खातोय अरे मोकळा वगैरे असं काही नाहीये तुझ्या मनाची श्रीमंती आवडली रे मला तुझा स्वाभिमानपणा तुझा प्रामाणिकपणा ह्या गोष्टी आवडल्या मला आणि म्हणूनच मी निर्णय घेतलाय की मला तू आवडतोय म्हणजे माझ्याशी लग्न करायचं असं हो पण हा हाईत गरिबीत राहावं लागेल कधी श्रीमंत होईन मोठा होईन याची गॅरंटी मलाही नाही चालेल मला जसं ठेवीन जे खाईल जे खायला देईन ते खायचं चालेल 100% हो तू सोबत असलास ना तर साधी चटणी मिरची सुद्धा गोड लागेल मला अक्का कोणी काय काढत बसल्या आपल्या या पुरीने नाक कापली आपल्या खानदानाची कस काय मग काय नाही ग नसन ऐकून तर घ्या त्या मुर्द्या सोबत बसली तिथं म्हणजे तो गडी ठेवला आपण त्याला नाही अग बायडे नाही करायचं तशी एक काम करा चला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा सगळं वाटरोळ झालंय काय करणे हातात हात घालून बसली आणि प्रेमाच्या गुलुगुलूनच देईन मी तू नको सांगू तस मला अहो खरं मी खरं सांगू राहिले तुम्हाला मला नाही अगं बारवासा द्या नाही अगं चला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा नाही कार्टी नाही करायची तशी कार्टीनी सगळं तोंड काळा केलंय आई चला चला काय करे मला तर नाही माहिती बारवासा तिची सुद्धा गोड लागेल भारी असं काय नकोय चला लवकर चला लवकर तुझ्या घरच्यांचा काही प्रॉब्लेम आला तर बघितलं आपण बोलूयात ना त्यांच्याशी आणि एवढा भारी पोरगा त्यांना पण शोधून कुठे सापडणार नाहीये खूप टोकतात ना ते काय चाललंय काय भानगडे कामाला वाटत तू कामाला आलेला आहे ना हातात हात घ्यायसाठी होतो काय कामाला तुला शिण काढायची मला दार दाराची बहिणी सोड हो इकडं बहिणी सोड म्हणजे अरे तुला सांगितलं तर मी काय सांगितलं तुला समजून मी इकडं बघ काय समजून सांगितलं तुला मी पहिलाच वहिनी त्याला ओरडू नको ए ओरडू नको वहिनी तू काय बोलू नकोस त्यांना काय सांगितलं तुला कामाला कामाला ठेवलं होतं का हे पंचायत करायला बसायला अरे मी काहीच नाही केलं काहीच नाही केलं म्हणजे काय करत होता आता मी सगळे इमानदारीत काम करतोय ना आम्ही फक्त गप्प मारत होतो गप्प मारायला ठेव नाही घ्या काय पाहिजे काय ग हात नको लाव हात नको लाव बघितलं कशाला मारता बिचारीला काय मारता तू कोण सांगणार तू कोण सांगणार काय केलं तिने तरी काय केलं म्हणजे काय जग मारा तिला साळा शिकती दुनियादारी करतीन साळा शिकून हे उद्या करीत का इथं जळती हा तर घरात जाऊन बघू आपण
तिला आता एरंड वेट ठेवून असं नाही ते असं चाता काय तुम्ही तर पोलीस बोलवा हा त्या हरते ते तीच कारण करावं लागन तो का मनाचं एवढं गुन्हा केला सांग मला आधी ए मी काय केलं तग सांग ना लवकर आधी तिकडे नका विचारू मला सांग कोणाला विचारतोय आई धोयला चांगलं काय तुला विचारतोय काय बोलतोय तू काय करू ए का बस तू भवन सांग मला आधी मला सांग आधी अगं त्याने काहीच नाही केलं वहिनी तोंड बंद कर तुझं काहीच नाही केलं मग तू शिकवती का त्याला ओए तो बोलायचा लाजिन भरती एवढी मोठी झाली का तू भामटे तुला विचार करायची गोष्ट आहे काय मी तुला सगळं सांगणारच होते आई कवा सांगायची ती तुझ्या पायरीन तुला चढायचं स्वतःच्या हिमतीव तो घरवर जायचं आई बाप परत बघायचे नाही तुला कोणचं एक सांग मला आधीच इथंच सांग एक विषय कट काय करायचं तुला बघ काय पाहिजे तुला तुझ्या मनाने चालायची का सांग तू आई बापाच्या मनाने चालणार का तुझ्याच मनाने चालणार अगं आई पण मी तुला सांगणार होते ना कधी सांगणार होती मी आलो तू त्याच्याशी एकदा बोलत नाही आम्हाला पटणारच नाही ते अजिबात नाही तू काय असो तिकडं पण त्याच्याशी नाही तुला जर करायचं असलं तर तो माघार यायचं नाही तो आई म्हणायचं नाही बाप म्हणायचं नाही का भाऊ नाही भाऊज नाही कुणी सुद्धा नाही वराभर खाली दर तरी तशी धक मारायची गरज नाही परत बाकीच्यांची आणि आपण सुद्धा अजिबात उभा नसतो करीत असल्याला ह्याचं काळ तोंड बघाय मोकळं आहे का कोणी वापरावानी आई चला तुम्ही चल गा सोड वहिनी काय बाय तारा काय आताची लिय करत का मला ठेवते खात्यात पितेत तिथंच वरटंगडी करीत ह्याला लाज सुद्धा नाही वाटत एवढा अन्याय करतात ह्याला दारात नाही उभा करायला पाहिजे परत जिनवर सुद्धा